LibreOffice Calcच्या प्राथमिक ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या पाठात आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत. LibreOffice Calc या सॉफ्टवेअरची ओळख. यात उपलब्ध असलेले विविध टूलबार्स. Calc मध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे? तसेच आधी तयार केलेले डॉक्युमेंट कसे उघडावे? Calc मध्ये डॉक्युमेंट बंद करून संग्रहित कसे करावे? LibreOffice Calc हा LibreOffice Suiteचा स्प्रेडशीट घटक आहे. जसे राइटर मुख्यतः शाब्दिक माहितीवर काम करतो, तसे Calc मुख्यत्वे संख्यांशी संबंधित काम करण्यासाठी वापरला जातो. Calc हे अंकांची भाषा जाणणारे सॉफ्टवेअर आहे. Microsoft Office मधील Excelशी Calcचे साम्य आहे. हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो. LibreOffice Suite आपल्या संगणकावर सुरू करण्यासाठी आपल्या संगणकावर Microsoft Windows 2000 किंवा त्यानंतर आलेल्या Windows XP किंवा Windows 7 यापैकी ऑपरेटिंग सिस्टम असावी. अन्यथा GNU Linux सारख्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर ही तुम्ही करू शकता. इथे आपण Ubuntu Linux 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि LibreOffice Suite 3.3.4 वापरणार आहोत. जर आपल्या संगणकावर LibreOffice Suiteची स्थापना केलेली नसेल तर आपण त्यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरचा वापर करून Calcची स्थापना करू शकता. सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील अधिक माहितीसाठी कृपया Ubuntu Linux वरील ट्युटोरियल पहावे. तसेच LibreOffice Suite डाउनलोड करण्यासाठी सदर वेबसाइटवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या संबंधी तपशीलवार सूचना LibreOffice Suiteच्या पहिल्या ट्युटोरियल मध्ये उपलब्ध आहेत. Calcची स्थापना करण्यासाठी कंप्लीट पर्याय निवडा. जर आपल्याकडे LibreOffice Suite आधीपासून स्थापित असेल तर तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूच्या ऍप्लिकेशन पर्यायावर क्लिक केल्यावर ऑफिस वर क्लिक करा व त्यानंतर LibreOffice या पर्यायावर क्लिक करा. LibreOffice मधील विविध घटकांसोबत एक नवीन डायलॉग बॉक्स उघडली जाईल. Calc हे ऍप्लिकेशन उघडण्यासाठी या डायलॉग बॉक्स मधील स्प्रेडशीट या पर्यायावर क्लिक करा. यामुळे एक रिक्त स्प्रेडशीट डॉक्युमेंट Calcच्या मुख्य विंडोत उघडले जाईल. आता आपण Calc विंडो मधील मुख्य घटकांची ओळख करून घेऊया. Calc मधील डॉक्युमेंटला वर्कबुक असे म्हणतात. यात उभ्या व आडव्या ओळी आखलेल्या असतात. वर्कशीट मध्ये कॉलम्स व रोस यांनी बनलेल्या चौकटी म्हणजे सेल्स असतात. कॉलम्सना अक्षरांनी व रोसना आकड्यांनी संबोधण्यात येते. प्रत्येक सेल ही ज्या कॉलम व रोच्या छेदण्याने तयार झालेली असते त्या अक्षराच्या व आकड्याच्या जोडीने संबोधली जाते. प्रत्येक सेल मध्ये अक्षरांनी किंवा अंकांनी युक्त माहिती, सूत्रे आणि अनेक प्रकारचा डेटा साठवता येतो. एका वर्कबुक मध्ये अनेक स्प्रेडशीट्स असू शकतात. तसेच एका स्प्रेडशीट मध्ये 10 लक्षांहून थोड्या जास्त रोस व हजाराहून जास्त कॉलम्स असू शकतात. म्हणजे एका शीट मध्ये 1 अब्ज म्हणजे 100 कोटीहून जास्त सेल्स असू शकतात. Calc विंडो मध्ये टायटल बार, मेनू बार, स्टँडर्ड टूल बार, फॉरमॅटिंग बार, फॉर्मुला बार, स्टेटस बार यासारखे अनेक टूल बार्स असतात. या टूलबार्स व्यतिरिक्त दोन आणखी चौकटी तुम्हास वरच्या भागात दिसतील. त्या म्हणजे इनपुट लाइन व नेम बॉक्स. या टूलबार्स मधील काही महत्त्वाच्या पर्यायांची माहिती आपण पुढे करून घेणार आहोत. आता तुम्हाला स्प्रेडशीटच्या डाव्या खालच्या कोपऱ्यात शीट 1, शीट 2, शीट 3 असे तीन टॅब दिसतील. ह्यापैकी योग्य त्या टॅबवर क्लिक करून हवी ती शीट उघडता येते. उघडलेल्या शीटचा टॅब पांढऱ्या रंगाचा होतो. दुसऱ्या टॅबवर क्लिक केल्यास ती शीट उघडली जाऊन तो टॅब पांढरा होतो. स्प्रेडशीटचा मुख्य मधला भाग हा रोस आणि कॉलम्स यांच्या जाळीने बनतो. प्रत्येक सेल ही रो व कॉलमच्या छेदण्याने बनलेली असते. प्रत्येक कॉलमच्या वरती असलेली अक्षरे व रोसच्या डावीकडे असलेले अंक राखाडी रंगाच्या चौकटीत असतात. त्यांना रो व कॉलम हेडर्स असे म्हणतात. कॉलम्स ए या अक्षराने सुरू होऊन उजवीकडे वाढत जातात. तसेच रोस 1
या आकड्याने सुरू होऊन खाली वाढत जातात. कॉलम व रो हेडर्स हे जोडीने सेल संबोधनासाठी नेम बॉक्स मध्ये दाखवतात. कॅल्क मधील विविध विभागांच्या प्रस्तावनेनंतर आपण लिबर ऑफिस कॅल्क मध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे ते पाहू. आपण स्टँडर्ड टूलबार वरील न्यू या आयकॉनवर क्लिक करून डॉक्युमेंट उघडू शकता किंवा मेनूबार मधील फाइल या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग न्यू या ऑप्शनवर क्लिक करून शेवटी स्प्रेडशीट या ऑप्शनवर क्लिक करून नवीन डॉक्युमेंट उघडता येते. तुम्हाला दिसेल की आपण दोन्ही पद्धतीने नवीन कॅल्क विंडो उघडू शकतो. आपण आता स्प्रेडशीट मध्ये पर्सनल फायनान्स ट्रॅकर कसा बनवायचा ते शिकणार आहोत. आता पाहूया की स्प्रेडशीट मधील काही सेल्स मध्ये डेटा कसा एंटर करावा. यासाठी स्प्रेडशीट मधल्या पहिल्या शीटवरील A1 या सेलवर क्लिक करा. SN असे हेडिंग टाइप करूया ज्याखाली आपण स्प्रेडशीट मध्ये एंटर करत असलेल्या आयटम्सचे अनुक्रमांक आपण लिहिणार आहोत. आता सेल B1 वर क्लिक करा आणि त्या हेडिंगला आयटम असे नाव द्या. स्प्रेडशीट मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व आयटम्सची नावे या हेडिंग खाली असतील. अशा प्रकारे एकापुढे एक असे C1, D1, E1, F1 आणि G1 सेल्सवर क्लिक करून त्यांना कॉस्ट, स्पेंट, रिसीव्ड, डेट आणि अकाउंट अशी हेडिंग द्या. आपण नंतर या कॉलम्स मध्ये डेटा भरणार आहोत. स्प्रेडशीट लिहून झाली की ती पुन्हा वापरण्यासाठी सेव्ह करणे आवश्यक आहे. ही फाइल सेव्ह करण्यासाठी मेनूबार वरील फाइल वर क्लिक करून मग सेव्ह एस या ऑप्शन वर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला एक डायलॉग बॉक्स दिसेल जिथे तुम्हाला नेम या फील्ड मध्ये तुमच्या फाइलचे नाव देणे अपेक्षित आहे. आता पर्सनल फायनान्स ट्रॅकर असे फाइलचे नाव द्या. नेम या फील्ड खाली सेव्ह इन फोल्डर हे फील्ड आहे जिथे तुम्ही फोल्डरचे नाव देणे आवश्यक असते. येथे तुम्ही सेव्ह केलेली फाइल समाविष्ट होईल. सेव्ह इन फोल्डरच्या डाउन एरोवर क्लिक करा. फोल्डर ऑप्शनची एक यादी तुम्हाला दिसेल जिथे आपल्याला फाइल सेव्ह करायची आहे तो फोल्डर आपण येथे निवडू शकतो. आपण डेस्कटॉप हा ऑप्शन क्लिक करूया. आता फाइल डेस्कटॉपवर सेव्ह होईल. आता फाइल टाइप यावर क्लिक करा. फाइल सेव्ह करण्यासाठी फाइल टाइपचे ऑप्शन्स किंवा एक्सटेंशन्सची यादी दिसेल. लिबरऑफिस कॅल्कचा डिफॉल्ट फाइल टाइप ODF स्प्रेडशीट असून ज्याचे एक्सटेंशन .ods असे आहे. ODF चा अर्थ ओपन डॉक्युमेंट फॉरमॅट, जे एक ओपन स्टँडर्ड आहे. लिबरऑफिस कॅल्क मध्ये उघडण्यासाठी फाइल .ods फॉरमॅट मध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त आपण आपली फाइल .xml, .xlsx आणि .xls फॉरमॅट मध्ये सेव्ह करू शकतो जी MS Office च्या एक्सेल प्रोग्राम मध्ये सुद्धा उघडू शकते. अजून एक प्रचलित फाइल एक्सटेंशन म्हणजे .csv जे अनेक प्रोग्राम मध्ये उघडते. यात स्प्रेडशीट डेटा टेक्स्ट फॉरमॅट मध्ये साठवतात ज्यामुळे फाइल साइज खूप कमी होते व स्थलांतरित करणे सोपे होते. आपण ODF स्प्रेडशीट या ऑप्शनवर क्लिक करूया. तुम्हाला फाइल टाइप या ऑप्शन समोर फील्ड समोर फाइल टाइप ODF स्प्रेडशीट आणि कंसात .ods असे लिहिलेले दिसेल. सेव्ह बटणावर क्लिक करा. हे तुम्हाला पुन्हा कॅल्क विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाइलचे नाव व एक्सटेंशन दिसेल. वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त स्प्रेडशीट .html या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते जी वेब पेज फॉरमॅट मध्ये असते. ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते. आता मेनूबार वरील फाइल या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह एज या ऑप्शनवर क्लिक करा. आता फाइल टाइप या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर HTML डॉक्युमेंट आणि कंसात openoffice.org calc या ऑप्शनवर क्लिक करा. हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला .html हे एक्सटेंशन देईल. सेव्ह बटणावर क्लिक करा. आता डायलॉग बॉक्स मधील Ask when not saving in ODF format हा ऑप्शन सिलेक्ट करा. शेवटी Keep current format या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट .html
या एक्सटेंशन ने सेव झाले आहे. जेव्हा आपल्याला आपली स्प्रेडशीट वेब पेज म्हणून दाखवायची असेल किंवा उघडायची असेल तेव्हा या फॉरमॅटचा उपयोग होतो. तुम्ही वेब ब्राउजर प्रोग्रामच्या सहाय्याने ती उघडू शकता. स्टँडर्ड टूलबार वरील एक्सपोर्ट डायरेक्टली एज पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट पीडीएफ फॉरमॅटमध्ये एक्सपोर्ट करता येते. पूर्वीप्रमाणे फाइल सेव्ह करण्याची जागा निवडून घ्या. हेच तुम्ही मेनूबार वरील फाइल ऑप्शन क्लिक करून मग एक्सपोर्ट एज पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता. तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्स मधील एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे एक पीडीएफ फाइल बनेल. आता मेनूबार वरील फाइल आणि मग क्लोज ऑप्शनवर क्लिक करून हे डॉक्युमेंट बंद करूया. पुढे कॅल्क मध्ये असलेले डॉक्युमेंट कसे उघडावे ते शिकूया. एखादे उपस्थित डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबार वरील फाइलवर क्लिक करा आणि मग ओपन या ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीनवर डायलॉग बॉक्स दिसेल. इथे डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे. आता डायलॉग बॉक्सच्या डाव्या कोपऱ्यातील स्मॉल पेन्सिल या बटणावर क्लिक करा. त्याचे नाव टाइप फाइल नेम असे आहे. ते लोकेशन बार हे फील्ड उघडेल. इथे तुम्हाला जी फाइल शोधायची आहे तिचे नाव टाइप करा. आपण पर्सनल फायनान्स ट्रॅकर असे फाइलचे नाव टाइप करूया. आता दिसत असलेल्या फाइल्सच्या नावाच्या यादीतून personalfinancetracker.ods ही फाइल निवडा. आता ओपन या बटणावर क्लिक करा. तुम्हाला personalfinancetracker.ods ही फाइल उघडलेली दिसेल. त्याशिवाय तुम्हाला उपस्थित फाइल टूलबार वरील ओपन या आयकॉनवर क्लिक करून आणि बाकीची कृती वरीलप्रमाणे केल्यावर सुद्धा उघडता येईल. अशाच प्रकारे मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या .xls आणि .xlsx या एक्सटेंशन असलेल्या फाइल देखील कॅल्कमध्ये उघडता येतात. पुढे आपण उपस्थित फाइल मध्ये बदल करून ते सेव्ह कसे करतात ते शिकणार आहोत. आता आपण हेडिंग बोल्ड करून आणि त्यांचा फॉन्ट साइज वाढवून फाइल मध्ये बदल करूया. प्रथम सेल A1 वर क्लिक करा. माऊसचे डावे बटण दाबून SN कॉस्ट स्पेंट रिसीव्ड डेट आणि अकाउंट या हेडिंग्स वर ड्रॅग करून सिलेक्ट करा. अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट व हायलाइट झालेले दिसतील. आता माऊसचे डावे बटण सोडा. टेक्स्ट अजूनही हायलाइट झालेलेच राहिले पाहिजे. आता स्टँडर्ड टूलबार वरील बोल्ड आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे हेडिंग्स बोल्ड होतील. आता या हेडिंगचा फॉन्ट साइज वाढवूया. आता हेडिंग्स सिलेक्ट करा आणि टूलबार मधील फॉन्ट साइज या फील्डवर क्लिक करा. ड्रॉपडाऊन मेनू मधील 14 या साइजची निवड करा. तुम्हाला हेडिंग्सचा फॉन्ट साइज वाढलेला दिसेल. आता आपण वापरत असलेली फॉन्ट स्टाइल बदलूया. आता आपण फॉन्ट नेमच्या फील्डवरील डाउन एरोवर क्लिक करा आणि मग बिटस्ट्रीम चार्टर हा फॉन्ट निवडा. आवश्यक असलेले बदल करून झाल्यावर सेव्ह या आयकॉनवर क्लिक करा. तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करून झाल्यावर जर तुम्हाला ते बंद करायचे असेल तर फक्त मेनूबार वरील फाइल या मेनूवर क्लिक करून क्लोज या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फाइल बंद होईल. आपण लिब्रेऑफिस कॅल्कच्या स्पोकन ट्युटोरियलच्या ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात. लिब्रेऑफिस कॅल्क या सॉफ्टवेअरची ओळख, ह्यात उपलब्ध असलेले विविध टूलबार्स, कॅल्कमध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे, तसेच आधी तयार केलेले डॉक्युमेंट कसे उघडावे, कॅल्कमध्ये डॉक्युमेंट बंद करून संग्रहित कसे करावे, कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट, कॅल्कमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा. स्प्रेडशीट practice.ods या नावाने ती सेव्ह करा. सीरियल नंबर, नेम, डिपार्टमेंट आणि सॅलरी अशी हेडिंग्स द्या. हेडिंग्सला अंडरलाईन करा. हेडिंग्सचा फॉन्ट साइज 16 पर्यंत वाढवा आणि फाइल बंद करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.